नमस्कार, तुमचं सर्वांचं हिमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी आमच्या आग्र्यांची स्पेशल सुकट कशी बनवायची त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती छान असं आलेलं आहे. एकदम मस्त अशी झणझणीत आपली सुकट झालेली आहे. एक वाटी मी सुकट घेतलेली आहे. आता आपल्याला सर्वप्रथम सुकट व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची आहे. त्यासाठी मी डोक्याचा भाग काढून घेणार आहे आणि शेपटीचा भागसुद्धा काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला सुकट साफ करून घ्यायची आहे. मी पुन्हा दाखवते, डोक्याचा भाग आणि मागचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित अशी सुकट साफ करून घेतलेली आहे. साधारण मी एक वाटी सुकट घेतलेली आहे आणि ताजी सुकट मी आत्ताच आणलेली होती. आता यामध्ये अर्धा ग्लास कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे आणि साधारण 10 ते 15 मिनटं ही अशीच ठेवायची आहे, म्हणजे यामध्ये असणारी पूर्णपणे घाण निघून जाते आणि सुकटसुद्धा छान मऊ होते. आता आपल्याला ही सुकट 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर आता मी ही व्यवस्थित हाताच्या साह्याने दाबून यामधला पाणी काढून घेणार आहे, म्हणजे सुकटीमध्ये अजिबात पाणी राहणार नाही आणि सुकट आपली छान अशी होईल. तर आता मी संपूर्ण सुकट मस्त अशी साफ करून घेतलेली आहे. आता मी गॅसवर एक कढई ठेवून दिलेली आहे. आता यामध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. तुम्ही यामध्ये अजूनसुद्धा हिरवी मिरची टाकू शकता जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर. आता यामध्ये आपल्याला साधारण 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मध्यम आकाराचे छोटे टॅमॅटो मी घेतलेले आहेत, ते सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनटं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून साधारण 5 मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हळद आणि आगरी मसाला टाकून घ्यायचा आहे. मी यामध्ये 1 चम्मच आगरी मसाला आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे. तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये सुकट आणि बटाटा टाकलेला आहे. तुम्ही बटाटा अवॉइड करू शकता. आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 2 मिनटं आपल्याला मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास एवढा पाणी टाकून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला मस्त अशी ही सुकट मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही कलर पाहू शकता किती छान असा आलेला आहे. एकदम मस्त असा लाल असा रंग आलेला आहे. आता यावर झाकण ठेवून साधारण आपल्याला 7 ते 8 मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता रंग पाहू शकता किती मस्त. ही सुकट तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. एकदम भारी अशी लागते. आता यावर मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा.